तर आपल्या चहानंतरच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मागील सप्ताहामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला आर्य शुरांनी निश्चितच महत्त्वपूर्ण असं काही दिलं असेल, परंतु त्यापूर्वीच्या दोन आठवड्यामध्ये सिद्धार्थ गौतमाचा मार विजय या अनुषंगाने आपण दोनही आठवडे पूर्णपणे नेमकं भगवान बुद्धाचं बुद्धत्व हे कसं प्राप्त झालं आणि त्या अनुषंगाने आपण दोन आठवडे व्यतीत केले होते. आणि आपण असं पाहिलं होतं की बुद्धत्व ही जरी सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातील एक लक्षणीय प्राप्ती असली तरी त्या प्राप्तीची सुरुवात त्यांच्या ग्रहत्यागापासून झाली होती आणि त्यामुळे ग्रहत्याग हा सुद्धा त्यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा धाडसी आणि निर्णायक असा निर्णय होता जिथपासून त्यांनी ते ठरवलं. आणि मग अगदी ग्रहत्यागापासून ते प्रत्येक गोष्टीवरती कसा विजय मिळवत गेले ते आपण पाहिलं होतं. आणि सरतेशेवटी आपण असं पाहण्याचा प्रयत्न केला की 6 वर्षाच्या त्या खडतर साधनेनंतर त्यांना जी काही बुद्धत्वाची प्राप्ती झाली तर त्या बुद्धत्वाच्या प्राप्तीपासून तर थेट महानिर्वाण परिनिर्वाणापर्यंत त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे तर हे उर्वरित आयुष्य मात्र या महामानवाने संपूर्णतः केवळ लोकसेवेसाठी खर्च केले. आणि इथून तिथून जेव्हा आपण भगवान बुद्धांचा इतिहास वाचतो तेव्हा त्या इतिहासामध्ये दोन अत्यंत विलक्षण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या खरोखर समस्त मानवतेसाठी एक बोलकं उदाहरण आहे. ते म्हणजे भगवान बुद्धाचा हा जो काही मार्ग स्थापने पाठीमागचा किंवा धर्म स्थापने पाठीमागचा जो एकमेव उद्देश होता तो केवळ मानवी विकास हाच होता. आणि म्हणून आपण असं पाहिलं होतं की त्यांनी जे काही सांगितलं ते या पृथ्वीवरील माणूस आणि माणसाचं माणसाशी असणारं नातं या पलीकडे भगवान बुद्धाचा धम्म हा काहीही नाही. आणि या धम्माचा उद्देश जो त्यांनी निक्षून सांगितलेला आहे तो त्यांनी एकमेव सांगितलेला आहे की जगात दुःख आहे, ते दुःख जाणणं किंवा ओळखणं आणि त्या दुःखाचं समूळ उच्चाटन करणं. त्यामुळे एकंदरीत भगवान बुद्धाच्या संपूर्ण धम्म मार्गामध्ये माणूस आणि माणसाचं दुःख नाहीसं करणं या दोनच गोष्टी पाहायला मिळतात. आणि त्यांनी संपूर्ण त्यांचं जे आयुष्य आहे हे आयुष्य केवळ ह्या एकाच उदात्त हेतूसाठी खर्च केलेलं आहे. आणि आपण असं म्हणूया की एक माणूस स्वतःच्या जीवनाची 45 मूल्यवान वर्ष, एक वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर 45 वर्ष जो एक अतिशय मूल्यवान असा कालखंड आहे तो केवळ लोकांच्या दुःख दूर करण्यासाठी किंवा लोकसेवेसाठी खर्च केलेली आहेत हे आजही तुम्हा आम्हासाठी एक अतिशय बोलकं उदाहरण आहे. आणि मग त्यालाच धरून आज आपण थोडं पुढे पाहणार आहोत. तो म्हणजे ज्याला आपण नेहमीच एक शब्दाचा उल्लेख करतो, बौद्ध जीवन मार्ग. हा नेमका बौद्ध जीवन मार्ग काय आहे किंवा तो कसा आहे आणि त्या बौद्ध जीवन मार्गाचा आपल्या जीवनाशी नेमका संबंध कसा आहे या एकंदरीत संपूर्ण ज्याला म्हणूया प्रवाहामध्ये आपली भूमिका काय किंवा आपली जबाबदारी काय या अर्थाने आपल्याला लक्षात घेता येईल. जेव्हा आपण सिद्धार्थ गौतमाचा विचार करतो, सिद्धार्थ गौतमाच्या ग्रहत्यागाचा विचार करतो, तिथपासून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते किंवा ती लक्षात येते. ती म्हणजे ग्रहत्यागाचा म्हणा, बुद्धत्व प्राप्तीचा म्हणा किंवा बुद्धत्व प्राप्तीनंतर स्वतःच्या जीवनाचा उपयोग कसा करावा ही गोष्ट भगवान बुद्धांवरती कुणी लादलीही नव्हती आणि त्यांना ती कुणी सांगितलेली नव्हती. तर इथून तिथून
तो एक त्यांच्या जीवनाचा स्वतःचा निर्णय होता. ती त्यांची स्वतःची ओन चॉईस होती. मला असं करायचं आहे, मला या मार्गाने जायचं आहे. आणि त्यामुळे जेव्हा भगवान बुद्धाच्या याच धम्म मार्गाकडे किंवा बौद्ध जीवन मार्गाकडे आपण पाहतो, त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी बौद्ध जीवन जगण्याचं ठरविणे हे कोणीही कोणावर लादू शकत नाही. किंवा ते जर लादलं असेल तर ते उचित नाही. म्हणून असं म्हणतात की जर आपल्याला बौद्ध जीवन मार्ग जगायचा असेल तर ती आपली ओन चॉईस असावी, आपल्या स्वतःचा तो निर्णय असावा, आपल्या स्वतःची ती निवड असावी, आपल्या स्वतःला ते भावलेलं असावं, आपल्या स्वतःला ते पटलेलं असावं, तरच खऱ्या अर्थाने आपण म्हणूया की तो आपला निर्णय असेल. आणि मग जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की बौद्ध जीवन मार्ग जे आहे हे प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून ठरवायचं आहे आणि स्वतःहून ते निवडायचं आहे. आणि एकदा ते निवडलं आणि ठरवलं मग त्यासाठी आपल्याला स्वतः प्रयत्न करून ते जगायचं आहे. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मग जी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट येते किंवा त्या गोष्टीचा महत्त्वाचा ज्याला म्हणूया भाग आहे, ती म्हणजे खरं तर ही निवड. आणि ही निवड केल्यानंतर त्या निवडीची स्वीकृती, की मला हे पटलंय किंवा मला हे भावलंय. यानंतर जो पैलू येतो आहे त्याला दोन अंग आहे. एक ती गोष्ट ज्या एका व्यक्तीला इंडिव्हिज्युअली पटलेली आहे ती व्यक्ती, तिचा निर्धार, आणि ती व्यक्ती ज्यांच्याशी संबंधित आहे त्या लोकांना त्या व्यक्तीचा तो मनोदय समजणं, त्या मनोदयाची जाणीव असणं. आणि या गोष्टीसाठी जर सगळ्यात महत्त्वाचा कुठला भाग असेल तर ज्याला म्हणतात की या धम्म मार्गावर चालण्याचं जेव्हा माणूस ठरवतो किंवा जगण्याचं ठरवतो त्यालाच बौद्ध परंपरेनुसार धम्म दीक्षा असं म्हटलेलं आहे. की जेव्हा एखाद्या माणसाला पटतं की बुद्ध, धम्म आणि संघ या तीन गोष्टी माझ्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत, नव्हे त्याच्यामध्येच माझा विकास सामावलेला आहे, आणि म्हणून या तीन रत्नांना, या तीन गोष्टींना मी स्वजाणीवेने स्वखुशीने स्वीकारत आहे, आणि म्हणून मी त्यांना शरण जात आहे. शरण जात आहे याचाच अर्थ मी त्याचा अंगीकार करत आहे. आणि म्हणून या गोष्टीला बौद्ध परंपरेत दीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. परंतु ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते जी खरं तर बुद्ध परंपरेमधून आलेली आहे, परंतु त्या परंपरेला बाबासाहेबांनी एक प्रकारे कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेबांच्या पश्चात त्या गोष्टीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व त्यांच्या अनुयायांकडून तेवढं जपलं गेलं नाही, त्याची तेवढी काळजी घेतली गेली नाही. कारण बाबासाहेबांच्या धर्मांतरापर्यंत किंवा बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं तोपर्यंत उपासक उपासकांची धर्मदीक्षा ही संकल्पना बौद्ध परंपरेत नव्हती. बौद्ध परंपरेमध्ये केवळ भिक्षूंचीच दीक्षा ही महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे एखादा जो श्रामणेर आहे त्याने ग्रहत्याग करणं, ग्रहत्यागानंतर मठात जाऊन राहणं, तिथे असणाऱ्या भिक्षू वर्गासमवेत कमीत कमी 5 वर्ष अध्ययन आणि आचरण करणं, आणि मग 5 वर्षानंतर जेव्हा हा श्रामणेर
आपल्या उपाध्यायांना इच्छा व्यक्त करत असे की आता मला भिक्षू बनायचं आहे. त्यानंतर उपसंपदा नावाचा पारंपारिक विधी होता आणि असे आणि आहे आजही. मग संपूर्ण भिक्षू संघ एका विशिष्ट समारोहामध्ये किंवा समारंभामध्ये त्या श्रामणेराला उपसंपदेची दीक्षा देत असत. आणि एकदा का हा व्यक्ती श्रामणेर भिक्खू झाला म्हणजे त्याला भिक्खू संघात सामावून घेतलं जात असे. उपसंपदेच्या दीक्षेद्वये आणि मग त्या परंपरेमध्ये त्या काळामध्ये जे भिक्षू आणि भिक्षुणी आहेत या भिक्षूंना आणि भिक्षुणींनाच खऱ्या अर्थाने व्यापक बौद्ध समाजाचं घटक समजले जात असते. भिक्षूंचा आणि भिक्षुणींचा संघ हाच फक्त बौद्ध समाज आहे. कारण या भिक्षू भिक्षुणींशी संबंधित असणारा त्यांची सेवा चाकरी करणारा जो कुटुंबात राहणारा गृहस्थी उपासक आणि उपासिका होत्या त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा दीक्षाविधी नव्हता की ज्या दीक्षाविधीमुळे त्यांना प्रमाणित केलं जाईल की ही मंडळी सुद्धा संघाचे घटक आहे. त्यामुळे उपासकांना असं वाटायचं की आम्ही बौद्ध संघाचा घटकच नाही आहोत. आमचं काम केवळ एकच पौर्णिमेला अमावस्येला किंवा विशिष्ट दिवशी उपोषण करणं उपवास करणं खीर करणं आणि भिक्षू संघाला किंवा भिक्षू भिक्षुणींना यथायोग्य प्रकारे भोजनदान देणं चिवरदान देणं किंवा त्यांच्या गरजानुरूप आवश्यकतेनुसार त्यांना दानधर्म करणं हा एवढाच उपासक उपासिकांचा धर्म आहे. परंतु बाबासाहेबांनी जेव्हा आपण पाहतो की बाबासाहेबांची स्वतःची धर्मदीक्षा किंवा धम्मदीक्षा ही एक सिंबॉलिक आहे, ही एक प्रतिकात्मक आहे. बाबासाहेबांनी आपल्या पत्नीसमवेत पूज्य चंद्रमुनी यांच्याकडून दीक्षा ग्रहण केली, परंतु त्याच मंचकावरती बाबासाहेबांनी चंद्रमुनींना विनंती केली नाही उरलेल्या 4 लाख लोकांना दीक्षा देण्याची. तर बाबासाहेबांनी काय केलं, स्वतःच्या अंगावर चिवरण असताना सुद्धा समस्त भिक्षू संघाच्या साक्षीने त्यांनी स्वतः त्रिशरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा देऊन बाबासाहेबांनी दीक्षा दिली. आणि खरं तर बौद्ध इतिहासामधला हा एक आगळा वेगळा पायंडा होता. तोपर्यंत दीक्षा देणं हा केवळ चिवरधारी भिक्खूंचाच अधिकार गणला जात असे किंवा मानला जात असे. या कृतीने मात्र बाबासाहेबांनी एक बिगर चिवरधारी माणूस सुद्धा दीक्षा देऊ शकतो हे करून दाखवलं. आणि इतकंच नव्हे तर त्या ठिकाणच्या सभेमध्ये बाबासाहेबांनी जाहीरपणे लोकांना सांगितलं दरेकानी दरेकाला दीक्षा द्या. आणि दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी या कथनामध्येच बाबासाहेबांना एक अभिप्रेत होतं की त्यांना हे सांगायचं होतं की दीक्षा दिल्यामुळे जेव्हा एखादा माणूस जाणीवपूर्ण अगरबत्ती मेणबत्ती आणि फूल अर्पण करून नमस्कार करतो आणि दुसऱ्या माणसाकडून जेव्हा तो त्रिशरण पंचशील म्हणतो तेव्हा तो जाणीवपूर्वक स्वीकारतो आणि त्याला याची एक प्रकारे जाणीव असते की मी इथे वचनबद्ध झालेलो आहे, या माणसाच्या साक्षीने मी त्रिशरण पंचशील ग्रहण केलंय, याचाच अर्थ मी जरी उपासक असलो माझ्या अंगावर चिवरण असलं तरी हे त्रिशरण आणि पंचशील मी माझ्या जीवनात जगलो पाहिजे, मी माझ्या जीवनात पाळलं पाहिजे, हे जनकळी मी त्यांना अध्यारूत वचन दिलेलं. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वतः जाणीवपूर्ण दीक्षा घेणं हा अत्यंतिक महत्त्वाचा एक प्रकारे पैलू आहे ज्याला बाबासाहेबांच्या त्या सामुदायिक धर्मांतरानंतर अजिबात विचारातच घेतलं गेलं नाही. काही काळ असे दीक्षा सोहळे झाले परंतु त्याच्यामध्ये ही गोष्ट ज्या गांभीर्याने दीक्षा घेणाऱ्या लोकांना समजून द्यायला पाहिजे होती ती देण्यामध्ये आपल्याला अपयश आलं.
आणि कालांतराने हा दीक्षेचा कार्यक्रमच एक प्रकारे ठप्प झाला. आणि मग एक प्रकारे अशी समजूत झाली की जे बौद्ध आईवडील आहेत त्या बौद्ध आईवडिलांच्या पोटी जन्मलेली मुलं ही आपोआप बौद्ध आहेत. परंतु आपोआप बौद्ध असल्यामुळं नेमकं बुद्ध धर्माचं आचरण म्हणजे काय, ते मला बंधनकारक आहे की नाही, आणि असेल तर मी ती कसं करायचं आणि कसं करायचं हे मी कोणाकडे पाहून करायचं. कारण बहुतेक परिवारामध्ये प्रत्येक आई वडील हे बौद्ध नीतिनियमाप्रमाणे वागतीलच जगतीलच असं नव्हे. आणि जर घरात जे आदर्श असणारे आई वडील ज्यांच्या बोटाला धरून आपण चालायला शिकतो, ज्यांच्या बोलल्यानंतर आपण बोलायला शिकतो, ज्यांच्या पाऊल खुणा पाहून आपण आपलं आयुष्य घडवतो, ते जर आई वडील आपल्या समोर कधीच या बौद्ध धर्माच्या नैतिक चौकटीला धरून जगत नसतील तर त्या पाल्यांना धम्म आचरण कसं करायचं याचे पाठ मिळणार होते. आणि हा सर्वात जो महत्वाचा भाग आहे की ज्याला आपण बौद्ध जीवन मार्ग म्हणतो, त्या बौद्ध जीवन मार्गामध्ये ही प्रत्येकाची स्वतःची चॉईस आहे, निवड आहे, मी स्वीकारलेलं आहे आणि जाणीवपूर्वक ते पत्करलेलं आहे. ही भावना प्रत्येक बौद्ध माणसाच्या मनामध्ये खून गाठ करून बसणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं, जे घडलं नाही. आणि ते घडलं नसल्यामुळे आपण आज पाहतो की आपलं आचरण हे आपल्याला बदलवण्यासाठी करण्यापेक्षा आपण असं वाटतं की आचरण फक्त आपल्याला बौद्धिक समजलं म्हणजे पुरेसं झालं. आणि मग बऱ्याचदा काही लोक माझ्याकडे येतात, सर आम्हाला बौद्ध धर्माचा अभ्यास करायचा, आम्हाला पाली कुठे शिकता येईल सांगा. पाली कशाला शिकायचं आहे? नाही, आम्हाला ओरिजिनल त्रिपिटक वाचायचं आहे. ओरिजिनल त्रिपिटकामध्ये बुद्धाने काय म्हटलंय ते पाहायचं आहे. तर किती पुस्तकं वाचणार? ओरिजिनल त्रिपिटक वाचण्यासाठी तुम्ही पाली शिकणार, त्याला शिकायला 10 वर्ष घालवणार, त्रिपिटक कळवतोपर्यंत 10 वर्ष जाणार, तोपर्यंत आयुष्याच्या अखेरी. माणूस करून करून काय करतो? आचरण जे आहे हे खरं तर तुमच्या डे टू डे जगण्याशी संबंधित आहे. भाषा समजणं, भाषा समजल्यानंतर सूत्र समजणं, याच्यामध्ये फक्त नॉलेजमध्ये भर पडेल, डोक्याची साईज वाढेल, एका शब्दाला 10 पर्यायी शब्द कळतील. परंतु त्या 10 पर्यायी शब्दामुळे गोंधळ कमी होण्यापेक्षा गोंधळ जास्त वाढेल. अख्खं पाली त्रिपिटक समजून घेण्यापेक्षा जर पंचशीलचा अर्थ कळला आणि ते पंचशील योग्य प्रकारे जगता आलं तर मी म्हणेल अख्खा धर्म कळल्यासारखा. पंचशीलामधलं पहिलं एक जरी शील आपल्याला जगता आलं, पानाची पाता वेर मधी आणि सिखा पदन समाधी आम्ही, त्याच्यामध्ये अर्थोअर्थी अख्खा जीवन मार्ग सामावलेला आहे. आणि त्याच्यासाठी अख्ख्या त्रिपिटकाचा अभ्यास करण्याची गरज नाही. परंतु लोकांना असं वाटतं की ते करणं म्हणजे धम्म जगण्यासारखं आहे, आम्हाला खूप समजलं पाहिजे. त्याच्यामुळे खूप समजणारी खूप माणसं आहेत. परंतु तथागत इथे सांगतायत की खूप समजणं हे गरजेचं आहे, परंतु ते आवश्यक आणि अनिवार्य मात्र नाही आहे. तुम्हाला माणसाने माणसाची कसं वागावं एवढं समजलं तर ते तुम्हाला जगण्यासाठी पुरेसं आहे. आणि पुरेसं नव्हे तर तेच आवश्यक आहे. माणसाने माणसाशी कसं वागावं हे समजणं हे गरजेचं नव्हे, तेच आवश्यक आहे. कारण माणूस म्हणून जगताना अनेक माणसांसमवेत आपल्याला जगावं लागतं. नवऱ्याला बायको समवेत, बायकोला नवऱ्यासमवेत, नवरा बायकोंना मुलांसमवेत, मुलांना आई वडिलांसमवेत, आपल्या परिवाराला शेजारच्या 2 परिवारांसमवेत. आणि जिथे माणसाला माणसाशी वागायचं आहे, जगायचं आहे, त्या ठिकाणी त्या जगण्याच्या तऱ्हा, त्या जगण्याच्या पद्धती, ते जगण्याचे सिद्धांत, त्या जगण्याचे तत्व हे कळणं अधिक गरजेचं आहे, ते कळणं अधिक महत्त्वाचं आहे. पण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की त्याच्यापेक्षा महत्त्वाचे मोठे मोठे धर्मसिद्धांत समजले पाहिजे. एकदा ते धर्मसिद्धांत समजले की मग खालच्या क्षुल्लक गोष्टी आपोआप समजतात. आता हे समजलं ठीक आहे, थोडा वेळ आपण
विवादासाठी मान्य करू. मग विवादासाठी जर आपण असं मान्य केलं तर मग जे काही पाच क्रमांकाचं धम्मपदातील गाथा आहे, नही वेराणे वेराणे, बुद्धाने सत्य सांगितले की वैराने वैर कधीही संपत नाही, त्याच्या उलट वैर हे मैत्री तथा करुणेनी संपुष्टात येते. हा सनातन धर्म आहे. हे जे ट्रूथ आहे हे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जगाच्या कोणत्याही पठारात गेला तर तुम्हाला हे सत्य जसंच्या तसं अनुभवायला मिळेल. मग आता वैराने वैर संपत नाही हे जर माणसांना कळलं असेल तर मग काय बौद्ध समाजामधल्या माणसांमधील परस्परांमधली वैर संपलीत का? सिद्धांत आहे, मोठा सिद्धांत आहे, मोठं तत्व आहे. परंतु असो तो भाग आपण आला हिदा ठेवूया. सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला ही पाहायची आहे की जेव्हा आपण धम्म जीवन मार्ग म्हणतो किंवा बौद्ध जीवन मार्ग म्हणतो तेव्हा पहिल्यांदा तो जीवन मार्ग हा मी स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मर्जीने निवडला आहे का हे महत्वाचं आहे. मग तो निवडल्यानंतर दुसरा प्रश्न येतो आणि तो दुसरा प्रश्न म्हणजे आचरण करायचं म्हणजे नेमकं काय, कशाला आचरण म्हणतात. आचरण आचरण हा शब्द आपण नेहमीच वापरतो पण नेमकं आचरण करायचं म्हणजे काय. तर आपण एक गोष्ट बऱ्याचदा पाहतो की आचरण करायचं म्हणजे आपल्या ज्या विस्कटलेल्या जीवनाला आपण कुठेतरी एका साचेबद्ध जीवनाचं स्वरूप देतो, त्याला शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या शिस्तबद्ध जीवनालाच आपण एक प्रकारे आचरणाचं जीवन असं म्हणतो. मग याच्यामध्ये आपण काय म्हणतो की कुठेतरी आपल्या जीवनाचे जे काही अंग आहेत ती आपण कशी जगतो आहोत, ती जगण्याची जी त्रीत आहे तिचं कुठेतरी आपल्याला मोजमाप करता आलं पाहिजे. आपण चांगले जगतो आहोत की वाईट जगतो आहोत हे आपलं आपल्याला समजलं पाहिजे आणि मग ते समजण्यासाठी आपण पाहतो काही मापदंड वापरतो. आणि मग ह्या मापदंडाला जो सर्वात महत्वाचा भाग आपण म्हणतो पंचशील, आपसशील किंवा दसशील, हे दुसरं दुसरं काही नसून आपलं जीवन चांगलं आहे की वाईट चालू आहे हे मोजण्याचे मापदंड आहे. पाणाती पाता वेरमणी, आदींना दाना वेरमणी, कामे सुमिच्छा चारा वेरमणी, मुसावादा वेरमणी किंवा सुरा मेरय मज्ज वगैरे वगैरे, किंवा हे पंचशील आपण पाहतो मराठीमध्ये बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांमध्ये दिलेली आहे 13 ते 17, सहज समजण्यासारखी आहे, मराठी आहे. मग जेव्हा आपण शिस्तबद्ध जीवन जगतो त्यालाच आपण आचरण म्हणतो. पण या आचरणामध्ये जी सर्वात महत्वाची जबाबदारी, सर्वात महत्वाची अंग कुठला असतो, त्याचा पैलू काय असतो, तर एकदा का आपण सोखुशीने या मार्गावर चालायचं ठरवलं तर मात्र आपण आपल्या जीवनाची जबाबदारी स्वतः स्वीकारतो. चांगलं झालं त्याला जबाबदार मी, वाईट झालं त्याला जबाबदार मी. शिलाचरण मी करतो आहे, त्या शिलाचरणाचा परिणाम म्हणून माझं जीवन चांगलं आहे आणि म्हणून माझ्या चांगल्या अवस्थेला मी जबाबदार आहे, कारण माझ्या चांगल्या वर्तनाचा तो चांगला परिणाम आहे. माझ्याकडून शिलाचरण बिघडलं, माझ्याकडून चुका झाल्या, परिणामी आज मला जी दुःख भोगावी लागत आहे तो चमत्कार नाही आहे, ते काही मला झालेली शिक्षा नाही आहे, तर माझ्या स्वतःच्या चुकीच्या वागण्याचा तो दुष्ट परिणाम आहे आणि तो माझ्यामुळं आहे, त्यामुळं त्याला मी जबाबदार आहे. आणि तो जर माझ्यामुळे निर्माण झालेला असेल तर मी माझ्या कृती बदलल्या तर तो वाईट परिणाम सुद्धा बदलून त्याचं उद्या फलित चांगलं निर्माण होऊ शकतं. आणि याच्यातून आपल्याला एक गोष्ट कळू शकते जिची स्पष्टता येते की आपलं जीवन चांगलं असेल तर आपण सकाळी केलेल्या चांगल्या कृतीचा तो परिणाम आहे. आपल्याला आता वाईट घटका असेल तर आपण काल चुकीच्या कृती केल्या असतील त्याचा तो परिणाम आहे. आणि यालाच भगवान बुद्ध म्हणतात
की जे काही तुम्ही आहात ते तुमच्या काही घटकांपूर्वीच्या कृतीचे परिणाम आहे. म्हणजे आपण जे भूतकाळात जगलेलो असतो वागलेलो असतो त्याचीच परिणती, म्हणून आपण आत्ता या क्षणाला वर्तमान काळात त्याचे चांगले वाईट परिणाम अनुभवत असतो. आणि हीच गोष्ट आपल्याला इथे सांगत असते की खऱ्या अर्थाने जेव्हा आपण आचरणाचा विचार करतो, जेव्हा आपण आचरण म्हणून जगतो, तेव्हा ती आपली स्वतःची वैयक्तिक जबाबदारी असते. आणि ह्या आचरणाला कधी कधी आपण दोन अंगाने पाहतो, की जसं ज्याला म्हणूया मेडिटेशन किंवा ज्याला ध्यान म्हणूया ध्यान सराव, हा जो काही ध्यान सराव आहे, मेडिटेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो स्वतःच्या मनाचा एक प्रकारे अर्थ आहे. स्वतःला पाहणं, स्वतःला तपासणं, स्वतःच्या मनोअवस्था जाणणं, स्वतःची विचारप्रणाली लक्षात घेणं, त्या मनोअवस्था विचारप्रणाली त्याच्यामधून निर्माण होणाऱ्या ज्या काही आपल्या भावनिक उलाढाली आहेत, मग त्या भावना सुखद असतील त्या दुःखद असतील, त्या आपोआप येत नाहीत, आपल्याच मनाचं ते चक्र असतं, त्याचीच ती उत्पत्ती असते, त्याचीच ती परिणिती असते. आणि जर आपण ध्यान सरावामुळे जागृतीचा अनुभव घेत असू तर जागृतीच्या अनुभवातून आपण आपल्या मनोअवस्थाचं विश्लेषण करू शकतो, पाहू शकतो, त्या ओळखू शकतो आणि स्वतः त्याच्यावर कार्य करून त्यांना आपण बदलू शकतो. आणि ध्यान सरावासोबतच ज्याला आपण म्हणतो शीलाचरण, जे पंचशील आहे, पंचशील आपण आपल्या जीवनात जगणं, आणि जीवनात जगणं म्हणजे रोज जगणं, 24 तास जगणं, पार्ट टाईम नाही, सदा सर्वदा आपल्याला तदनुरूप जगता आलं पाहिजे, सदा सर्वदा आपल्याला त्या आचरणाच्या मार्गावर राहताच आलं पाहिजे. आता बऱ्याचदा आपण पाहतो की हे प्रत्येक बौद्ध माणूस करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सर्वात महत्त्वाची जी एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही किंवा आपल्याला तिचं नीटच आकलन होत नाही. बऱ्याचदा आपण ध्यान करतो विहारामध्ये, आपण आचरणासाठी जास्त शक्ती लावतो ती विहारामध्ये, शिबिराच्या परिस्थितीमध्ये. मग काही लोक त्रैलोक्याच्या भाज्याच्या शिबिराला जात असतील, काही इकडे कोंढणपूरला जात असतील, काही लोक मरकळ, इगतपुरी, स्वारगेटला, विपश्यनेला जात असतील. जेव्हा आपण त्या तयार केलेल्या वातावरणात असतो, त्या तयार केलेल्या वातावरणामध्ये आपण अतिशय मनाच्या विकसित अवस्थेत असतो. त्या ठिकाणी मिळालेल्या जेवणामध्ये एखाद्या वेळेस अजिबात मीठ नसेलही, पण आपण शांतपणे खातो, कारण आपण एका विकसित वातावरणात असतो. आपल्याला समजा तिखट खायची सवय असेल, आपण भाज्याच्या शिबिरामध्ये गेलो, जेवण चपक असेल, तिखट नसेल, पण आपण अगदी आनंदाने इतरांच्याकडे पाहून खातो, कारण तिथे आपल्याला काही राग येत नाही. पण तेच आपल्या घरात उपीट केलं आणि त्याच्यात बायकोने मीठ कमी टाकलं किंवा चुकून राहूनच गेलं, तर जो समजूतदारपणा, जी शांतता आणि शहाणपणा आपण शिबिरात जगतो आणि दाखवतो, तशाच प्रकारचा समजूतदारपणा बायकोसोबत दाखवतो का आपण? नाही, चार चार शिवे हसडून मोकळे होतो. ध्यान कुठे असतं? हा लक्ष आहे की नाही आजकाल स्वयंपाकावरती? तिथे शिकवून मोकळे होतो आपण. तिथेपर्यंत शिबिरामध्ये एखाद्या गोष्ट करताना एखाद्या माणसाने चूक केली, आपण तो जाऊ द्या हो, चूक कुणाकडून होत नाही, एकमेकाला सहाय्य करू. पण तेच घरी लेकरांनी चूक केली तर एवढं मन शहाणं असतं का? तिथे त्याला तोंड ठणकवून देतो आपण, कळत नाही गाढवा तुला किती वेळा टिकवायची एकच एकच गोष्ट. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे, जे तात्पर्य आहे, की बऱ्याचदा आपल्याला हे लक्षात येत नाही की आपल्या आम जीवनामध्ये, नोकरीवर जात असताना, बसमध्ये, रेल्वेमध्ये, प्रवासामध्ये, रस्त्यावरती काम करत असताना, आपल्या कार्यालयीन परिस्थितीमध्ये आणि खास करून कुटुंबामध्ये, तिथे आपल्याला परिणामकारक रीतीने धम्म जगता आला पाहिजे. तिथे आपल्या आचरणाची परीक्षा असते. तिथे खऱ्या अर्थाने आपल्या आचरणाला प्रत्येक वेळेस एक प्रकारे आवाहन केलं जातं, चॅलेंज केलं जातं.
आणि आपण पाहतो की तिथे आपल्याला ते सहन होत नाही आणि बऱ्याचदा कुटुंबामध्ये आपलं आचरण बिघडतं. बऱ्याचदा आपण कुटुंबामध्ये असताना मनाचा मोकळेपणा पाळत नाही किंवा आपण कुटुंबामध्ये असताना लवचिक असत नाही. आता जी एक गोष्ट आहे तसं आपण पाहूया की परिवार, पालक आणि मुलं. शाळेमध्ये गेलात तर शिक्षक आणि विद्यार्थी अशी नाती असतात. आता खऱ्या अर्थाने बदलत्या जगामध्ये असा समज करून जगण्याचं काहीही कारण नाही की पालक सर्वज्ञ आहेत आणि मुलं अगदी अज्ञान आहेत, कच्ची आहेत, गाढव आहेत. बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या पालकांपेक्षा मुलांना अधिक चांगल्या कळतात. पण जर एखादी गोष्ट आपल्या लहान मुलाने बापाला सांगितली, पप्पा हे असं नाही हे असं आहे, आपल्याला ते कौतुक नाही वाटत, आपल्याला तो पराभव वाटतो. खरं तर माझा मुलगा माझ्यापेक्षा ब्रिलियंट आहे आणि माझी चुकलेली गोष्ट तो मला दुरुस्त करून सांगतोय याचा बापाला अभिमान वाटला वाटला पाहिजे. पण आपला जो बाप असतो ना त्याचा मान असतोय लेखा चुकाय मी आधी जेव्हा तू आपण दोन कानफडीत मारून त्या पोराला चुकत ठरवतो. पण आपलं मन सांगत असतं अरे लेखा मान्य कर, पोरासमोर काय मान्य कर चूक तिथे. एखादी छोटीशी गोष्ट मुलगा आईला सांगतो, आई ग हे असं नाही तसं आहे, खबरे तुला काय जास्त कळते, तू मुलगा आहेस काय, मी तुझी आई आहे ना मला जास्त कळते. खऱ्या अर्थाने आपण आपल्या मुलांचा आपल्यापेक्षा असणारा हुशार स्वभाव हा ऍक्सेप्ट करत नाही, मान्य करत नाही. तिथे कुठेतरी आपल्याला वाटतं आपण हरलोय. हा एकतरी आपला आपल्या पोराने आपली चूक दाखवावी, आपलं पोरगं आपल्याला सांगते तू असं असं करावं म्हणून तिथे. हा किती मनाचा कोतेपणा आहे. नेहमी माणसाला असं वाटतं की मीच राईट, केवळ मी बाप आहे आणि वयाने मोठा आहे म्हणून मी शहाणा असणं हे समीकरण काय कितपत बरोबर आहे. आपली मुलं आपल्यापेक्षा जगात अधिक इकडे तिकडे भटकतात त्यामुळे जगाचे वेगवेगळे पैलू त्यांना आपल्यापेक्षा माहिती आहे. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. सहज सहज मन आपली चूक मान्य करायला कबूल नसेल होत. आपण मुलाला सांगावं की बाळा जरा विस्तृतपणे सांग रे हे कसं काय तू असं त्या निर्णयापर्यंत पोहोचलास, तुला असं का वाटतं तिथे. हा फुलेपणा, हा लवचिकपणा, हा आपला मोकळेपणा आपण दाखवत नाही. सिमिलर अशाच प्रकारच्या गोष्टी आपल्याला कधी कधी शाळेत पाहायला मिळतात. एखादी गोष्ट शिक्षकाच्या नजरेतून चुकते, पोरं का सांगतात सर 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 हे असं नाही असं असं आहे. मास्तरला तो एक प्रकारे त्याच्या युगोला धडका बसतो त्या ठिकाणी. सहजासहजी शिक्षक लोक अशा प्रकारे स्वीकारत नाही. इथे खऱ्या अर्थाने आपल्याला ऑनेस्टली प्रामाणिकपणे जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जर एखादी लहान व्यक्ती आपल्याला ती गोष्ट समजावून देत असेल तर कुठला त्याच्यामध्ये अनर्थ आहे की आपण त्याच्याकडून ते मान्य न करणं किंवा आपण त्याच्याकडून ते ज्ञान घेणं. याच्यामध्ये भगवान बुद्धाची आणि स्वतः अश्वजितांच्या ज्या दोन गोष्टी आहेत बुद्ध इतिहासामधल्या अतिशय बोलक्या आहेत. एकदा भगवान बुद्ध शिकवण देत असतात आणि त्यामध्ये एक थोडा खट्याळ एक मंक असतो, भिक्षु असतो. तो उठतो आणि तो जाऊन सारिपुत्राला बोलतो, भदंत हे जे काही तथागतांनी सांगितलेलं आहे हे तुम्हाला पटलंय का, किंवा याच्यामुळे हे खरं आहे असं तुम्हाला जाणवलंय का. आणि त्यावेळेस सारिपुत्र सांगतो की नाही, अद्याप मी तेवढं अजून ते ग्रहण केलेलं नाही. आणि हे स्वतः तथागत ऐकतात. त्यावर स्वतःकडे म्हणतात की शाबास सारिपुत्रा, तू जे काही बोललास ते योग्य बोललास. समोर गुरु बसला आहे आणि म्हणून समजलंय किंवा नाही समजलंय तरी मला पूर्ण समजलंय असं म्हणणं ही एक प्रकारे स्वतःची फसवणूक आहे आणि ही दुसऱ्या प्रकारे गुरुचीही फसवणूक आहे. जोपर्यंत मी सांगितलेली गोष्ट तुला भावत नाही, तुला पटत नाही, त्याची शहनिशा होत नाही तोपर्यंत तू हेच म्हटला पाहिजे अद्याप ती मला पूर्णतः समजलेली नाही. आणि असं म्हणणं हेच खऱ्या शिष्याचं कर्तव्य आहे.
भगवान बुद्धाला वाईट नाही वाटलं की मी एवढा जगाचा गुरु लोकविदू सगळं ज्ञान समजलेला गौतम बुद्ध आणि माझ्या शिकवणीला हा सारीपुत्र असा असं म्हणतात, त्यांना ऑफेंडेड नाही वाटलं ते. पण सिद्धार्थ गौतमाने भगवान बुद्धाने त्यांना प्रोत्साहित केलं की अशाच प्रकारे तुम्ही गोष्टी दाबून सुलांगून घेतल्या पाहिजे, तपासून घेतल्या पाहिजे. अश्वजीत, अश्वजीत हा पहिल्या पंचवर्गीयापैकी एक. परंतु आपण पाहतो की जेव्हा अश्वजीत भिक्षाटनाला जातात आणि भिक्षाटनाला जात असताना आपल्याला ठाऊक आहे की विनयाच्या नियमानुसार भिक्षूचं जे चिवर आहे ते जमिनीला लागता कामा नये, परंतु अश्वजितांच्या चिवराचं एक टोक जमिनीला लोळत चाललेलं असतं आणि एक धावत मुलगा खेळता खेळता जातो आणि तो सांगतो म्हणते म्हणते तुमचं चिवर आहे असं आहे. अश्वजीत अगदी विनयाने त्या मुलाचं कौतुक करतात आणि स्वतःचं चिवर व्यवस्थित अंगावर आवरून घेतात आणि ते मान्य करतात. म्हणजे हा जो भाग आहे हा मनाचा मोठेपणा आहे की एखाद्या लहान व्यक्तीने सुद्धा जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्या लक्षात आणून दिली, आपल्याला ती सांगितली, तर आपण ती ग्रहणशीलपणे मान्य केली पाहिजे आणि त्याची प्रशंसा केली पाहिजे जो आपल्याला ती उणीव किंवा ती चूक दाखवून देतो आहे. तर सर्वात जो महत्त्वाचा भाग आहे की अशा प्रकारे जेव्हा आपण बाह्य परिस्थितीत असतो त्या बाह्य परिस्थितीमध्ये आपण अधिक जागृत असलं पाहिजे आणि तिथे आपण खऱ्या अर्थाने अधिक आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आचरण करणं हे स्वतःच्या जगण्याची निगडीत आहे आणि जेव्हा आपण आचरण करणं म्हणतो तेव्हा आचरण करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे स्वतःला पूर्ण बदलवावं लागतं, स्वतःमध्ये पूर्ण परिवर्तन आणावं लागतं आणि जोपर्यंत ते परिवर्तन येत नाही तोपर्यंत आपल्याला गोष्टी सहजपणे आचरणात आणता येत नाही. आणि म्हणून म्हणतात की एक प्रकारे आपले जे पूर्वग्रह असतील, आपल्या ज्या जुन्या संकल्पना असतील, त्या जुन्या संकल्पना यांची आपल्याला मोडतोड करावी लागते. आणि म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देताना जी एक अत्यंत महत्त्वाची प्रतिज्ञा दिलेली आहे ते असं म्हणतात, आज माझा नवा जन्म होतो आहे असे मी मानतो. म्हणजे बुद्ध जीवन मार्ग जगणं म्हणजे स्वतःमध्ये असणाऱ्या ज्या पूर्वाश्रमीच्या जुन्या मानसिकता आहेत त्या पूर्ण जुन्या मानसिकतांना आपण तिलांजली देणं, त्या सोडून देणं आणि पूर्णपणे नव्या बुद्ध विचार श्रेणीनुसार जगणं. आणि बुद्ध विचार श्रेणीनुसार जगणं म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून जगणं, बुद्धाच्या विचारश्रेणीनुसार जगणं म्हणजे तर्काच्या विचारश्रेणीनुसार जगणं, बुद्धाच्या विचारश्रेणीनुसार जगणं म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अनुभवाला लावून चावून सुलाखून घेणं, प्रत्येक गोष्टीची अनुभव घेऊन खात्री करणं, सहनिशा करणं आणि मग ती जगण्याची ठरवणं. बौद्ध जीवन जगणं म्हणजे केवळ कोणी सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणं नव्हे, अनेक लोक जगतात म्हणून तसं करणं नव्हे, अमुक ग्रंथात म्हटलंय म्हणून तसं करणं नव्हे, अमुक आचार्य सांगतोय म्हणून ते केलंच पाहिजे असं करणं नव्हे. आणि म्हणून बौद्ध जीवन मार्गामध्ये तो सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बौद्ध जीवन हे आपण इतरांसाठी जगत नसतो, ज्याने कोणी स्वतःहून ते जगायचं ठरवलंय निवडलंय तो स्वतःसाठी जगत असतो आणि स्वतःसाठी जगत असतो म्हणजेच तो स्वतःमध्ये समग्र परिवर्तन आणण्यासाठी ते जगत असतो आणि हे परिवर्तन त्याच्या जगण्यातून, त्याच्या बौद्ध जीवन मार्गाच्या आचरणातून त्याला स्वभावता शक्य होतं. आणि मग जेव्हा आपण स्वतःला बदलवतो म्हणजे काय करतो, तर जेव्हा स्वतःला बदलवतो तेव्हा आपण सत्य हे सत्य आहे असं समजून जगू लागतो, सत्य हा जीवनाचा आधार आहे हे लक्षात घेऊन जगू लागतो. आणि मग जसं आपण पाहतो की जसं अनित्य आहे, भगवान बुद्ध सांगतात प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, आपल्यासह आपल्या सभोवतालचं हे विश्व हा संसार अनित्य आहे, प्रत्येक क्षणाला आपण बदलत आहोत आणि निश्चितपणे हे सत्य आहे.
हा बदल आपण स्वीकारत असतो आणि म्हणून आपल्या बाबतीत बदल झाला तोही आपण स्वीकारतो. ज्या जगाशी आपलं जगणं आहे त्या जगात काही बदल झाला तोही आपण स्वीकारतो. त्याच्यामुळे आपले जे फिक्स दृष्टिकोन असतात, निश्चित दृष्टिकोन असतात, ते आपण लवचिक करण्याचा प्रयत्न करतो, ते सोडण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण पाहतो की या संसारात घडणारी प्रत्येक गोष्ट कार्य कारण भावानुसारच घडते आणि त्यामुळे कुठलीही जादू नाही, कुठलाही चमत्कार नाही, कुठली ईश्वरीय शक्ती नाही. या जगात जे काही घडत आहे प्रत्येक घटनेला काही ना काही कारण आहे आणि त्या कारणामुळेच हे कालचक्र चालू आहे, या संसाराचं चक्र चालू आहे. आणि हे कालचक्र सिद्ध करण्यासाठी आपण शास्त्र तर्काचा आधार वापरू शकतो, याच्यावर विश्वास ठेवणं, अशा प्रकारे जगणं. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की जसं भगवान बुद्धाने धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे की वैराने वैर थांबत नाही किंवा संपत नाही, तर ते केवळ मैत्री आणि करुणेच्या आचरणाने संपू शकतात. अशा प्रकारची जी तत्व आहेत, जी सत्य आहेत, ही सत्य या शिकवणी स्वतःच्या जीवनात जगून अनुभवणार. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की धम्म जीवन मार्ग हा केवळ पुस्तकं वाचण्याचा मार्ग नाही, धम्मजीवन मार्ग हा केवळ शिकवणींची जी काही सूत्रची सूत्र पाठ करून पोपट्यासारख्या गाथा पठणाचा नव्हे. धम्मजीवन मार्ग हा विशिष्ट जीवनशैलीमध्ये ठेवलेला नाही आहे की अशी कपडे घातली, तशी केशभूषा केली म्हणजे ती माणसं धम्मधर आहे. तर धम्म हा इथून तिथून प्रत्येकाच्या जाणीवपूर्व आणि जागृतीपूर्ण जगण्याशी निगडीत आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे जो धम्म आपल्याला सैद्धांतिक कळालेला आहे त्याची कृती करणं, त्याचं आपल्या जीवनात ॲप्लिकेशन करणं, हेच खऱ्या अर्थाने धम्म जगणं आहे. आणि तोच खऱ्या अर्थाने ज्याला म्हणूया बुद्ध जीवन मार्ग आहे. आणि म्हणून या बुद्ध जीवन मार्गाचा विचार करताना आपल्याला पहिल्यांदा स्वतःला हे विचारायचं आहे की हा जीवन मार्ग मी आज किती वर्षाचा आहे, किती वयाचा आहे, हा भाग आला की जा, पण काय तो मी जाणीवपूर्वक स्वीकारलेला आहे काय? आणि जर तो आपण जाणीवपूर्वक स्वीकारला नसेल तर मी म्हणेल की प्रत्येक माणसाने कुठे ना कुठे इथे येऊन एखादी अगरबत्ती मेणबत्ती लावून एखादं फूल वाहून पुन्हा पंचशील घ्यावी आणि एक प्रकारे त्याला दीक्षेच्या स्वरूपात स्वतःच्या जीवनाचं अंग बनवावं. मी अनेकदा लोकांना सांगतो तुमची मुलं किती वयाची आहेत तो भाग महत्वाचा नाही आहे, पण जर तुम्ही तुमच्या मुलांना आजही बौद्ध धर्माची रीतसर दीक्षा दिली नसेल तर वातावरण निर्माण करा आणि त्यांच्या मनाची धारणा बनवा की त्यांना असं वाटावं की आम्ही जाणीवपूर्वक बुद्ध धर्म स्वीकारला पाहिजे. जोपर्यंत आपली मुलं तसा तो स्वतःहून स्वीकारणार नाहीत तोपर्यंत त्यांना घरात बसून कधीही आचरणामध्ये रस निर्माण होणार नाही, गोडी निर्माण होणार नाही. आणि त्यामुळे जनगणनेनुसार बौद्धांची जनगणना आकड्यात किती जरी असली तरी जोपर्यंत बौद्ध जीवनच जगत नाहीत तोपर्यंत ते केवळ नामके वास्ते बौद्ध असतील. आणि आपल्याला नामके वास्ते बौद्धांची संख्या वाढवायची नाहीये, तर आपल्याला कामके वास्ते बौद्ध हवे आहेत, म्हणजे आचरणशील बौद्धांची संख्या वाढली पाहिजे जेणेकरून हा बौद्ध मार्ग हा लोकांना दिसेल, लोकांना भावेल, लोकांना आवडेल. आणि हा यासाठी महत्त्वाचा आहे की आजच्या माणसाचं आणि उद्याच्या जगाचं सुख समाधान आणि शांती ह्या बौद्ध जीवन मार्गामध्ये जोडलेली आहे. त्याच्याशिवाय माणसाला पर्याय नाही आणि पर्यायाने उद्याच्या जगाला या जीवन मार्गाशिवाय पर्याय नाही. आणि ही तुमची आमची जबाबदारी जास्त महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला आम्हाला कळलाय आपण स्वार्थी होता कामा नये. आपण हजारोंना लाखोंना तो कळवून दिला पाहिजे, जेणेकरून ही बुद्धाची जी काही नौका आहे ही पुढे पुढे जात राहील. तर असो आपण इथेच थांबूया.
ऐकता ऐकता जर काही मनात निर्माण झाले असतील एकूण गोंधळाचे प्रश्न तर आपण 10 ते 15 मिनिटं